ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पूरग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष राजू पोवार, निपाणी तहसीलदारांना निवेदन। निपाणी तालुक्यातील दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचं, घरांचं मोठं नुकसान झालं आहे। या नुकसानीचा प्रशासनाने तात्काळ सर्वे करून पूरग्रस्तांना शासनाची तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष राजू पोवार यांनी निपाणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे। निपाणी तालुका तिसऱ्या आघाडीच्या वतीने पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार डॉ मोहन भस्मे यांना देण्यात आलं। त्याप्रसंगी ते बोलत होते। पोवार पुढे म्हणाले, निपाणी तालुक्यात सन 2019 व 2021 या वर्षामध्ये महापुराचा नदीकाठावरील गावांना मोठा फटका बसला आहे। पिकांचे नुकसान होण्याबरोबरच घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। यापूर्वी शासनाने पूरग्रस्तांना 10,000 रुपये तात्कालिक मदत दिली होती, मात्र सध्या केवळ 3,800 रुपये मदत जाहीर करून शासनाने पूरग्रस्तांची एक प्रकारे चेष्टाच केली आहे। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। अशा परिस्थितीत शासनाने वाढीव मदत देण्याची आवश्यकता होती। सन 2019 महापुरात सर्वे करताना अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून अनेक पूरग्रस्त भरपाईपासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे यापुढे तरी प्रशासनाने निपक्षपातीपणे नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केली जाते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर माने, शेतकरी संघटनेचे आयन बेग, एमआयएमचे झाकीर कादरी, सीटू संघटनेचे अनिल ढेकळे, निधर्मी जनता दलाचे प्रसन्न कुमार गुजर, प्रभाकर पोकले यांनी प्रशासनाने पूरग्रस्त भागाचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी केली। तसेच जोपर्यंत भरपाई मिळत नाही तोपर्यंत तिसरी आघाडी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत राहील असं त्यांनी सांगितलं। तहसीलदार मोहन भस्मे, ग्रेड 2 तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदनाचा स्वीकार करून शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय मिळवून देऊ असं सांगितले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल संगपाळ, अल्लाउद्दीन जमादार, उमेश भारमल, परवीन नाईकवाडे, सदानंद नागराळे, धनाजी कांबळे यांच्यासह तिसऱ्या आघाडीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। पण नसल्यामुळे ते पीक शेतात कुजावं लागलं आणि शेतात केलेलं शेतकऱ्याचं नुकसान झालंच झालं। त्यावर जो शेतमजूर आहे त्याचं पण त्याला काम नसल्यामुळे त्याचं पण नुकसान झालं। आणि मी मुद्दा म्हणून साहेब उल्लेख करतो, कारण आम्ही शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा छोटे मोठे व्यापारी असो, आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, आमच्या कष्टाचं दामाचं फळ मागतोय। कारण आम्ही जो पाणीपट्टी असेल, फळा असेल किंवा भरतो तो गव्हर्नमेंटला भरतो। आम्ही काय शेतकरी कुठल्या सरकारच्या कुठल्या वैयक्तिक कुणाच्या खिशातलं दिलं जात नाही। जसं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जे लोक कोरोनामुळे वारलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला आम्ही 10 लाखाची मागणी केलेली आहे, प्रत्येक वेळी आम्ही तुमच्याकडे मागणी केलेली आहे, त्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक साहेब विचार करावा। जे तहसीलदार साहेब या नात्यानं तुमच्या हातात जे काय आहे ते तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही ते मान्य प्रश्न सोडवावा। आणि जे तुमच्या आवाक्याच्या बाहेर असेल, मग तुम्ही एसी साहेब असतील, डीसी साहेब असतील, वरिष्ठाकडे तुम्ही चर्चा करा। आणि खरोखर ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काय शेतकऱ्यांच्यावर असेल, शेतमजुरांच्यावर असेल अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला लवकरात लवकर तुम्ही मार्ग काढून द्याव अशी सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो। आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला काय कुठे गरज भासत असेल तर या संघटनेच्या वतीने आम्ही तुमच्यावर वाचो, तुम्ही आमच्यावर राहा अशी परत एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीने विनंती करतो। आणि कालचं पेपर स्टेटमेंटमुळे इथं यायची पाळी आली सर, जे काय तुम्ही 3,800 रुपये केलाय, तुम्ही तुमच्या किर अत्यारेख्यात आहे म्हणून केलाय की तुम्हाला वरून आदेश आहे त्याच्यासाठी केलाय, ती 3,800ची मागणी साहेब आम्हाला मान्य नाही। कारण कमीत कमी मागच्या वेळी 10,000 दिल्यात, पडलेल्या घराला 5 लाख दिल्यात, महागाई वाढल्यामुळं वाढलं पाहिजे। 10,000चं 20,000 करा, 5 लाखाचं 6 लाख करा, मात्र 5 लाखाचं 3 लाख आणि 20 लाखाचं 10,000 करू ना अशी सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो। ಅದೇ ಜೊತೆಗೆ 2019 ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಹೋದವ್ರಿಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು। ಈಗ ನಿನ್ನ ಸರ್ ಪೇಪರ್ ಓದಿದ್ದು ಅದ್ರ ಏನ್ ಫಲಸ ಇದ್ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ, 3,800 ಕೊಡತ್ತಾರ, ಇದು 3,800 ಯಾನದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾರಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಮಹಾಗಾಯಿ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು ಮಾಡಿತ್ತು, ಏನ್ ವಾಚ್ ನಮ್ಗೆ ಯಾವ್ದ್ರ ಒಂದು ಕೌಡಿ ಮೋರ್ ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಕೊಟ್ರು, ಇದು ಮೊದಲು ನಿಲ್ಲಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ 2019 10,000 ಏನು ಕೊಟ್ಟಿರಿ ಆ ನೋಡ್ರೆ ಮಹಾಗಾಯಿ ಲೆಕ್ಕ ಈ ವರ್ಷ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ 20,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಹೋದವ್ರಿಗೆ। ಅದೇ ರೀತಿ ಸಂಪೂರ್ಣ ಮನೆ ಬಿದ್ದವ್ರಿಗೆ
सवि हतोत्र लक्ष रूपये कोटिव अदूर्ष कमी कमी इपत् लक्ष रूपये आगे अथवा हत लक्ष आगे अदे रीति नदी दंडे सर बड़े नाश आगे अद्क इनू कॉविड मुगदलो अस्ट एरने महापुर बनु पूर्ण रैतरे संकष्टार अटर एला बैंक क्राप लोन सल प्रति अकौंट कड़े रैतर कड़े वसूल के बरदार सर अल नि कर्ज मपी आगे या ना देश अन्नाकूर रैतर ना जीवा को बड़ी बेस ना देश नडसोर ना जगत नडसोर ना नमे अन्याय के इतर बदल सरकार विचार संपूर्ण कर्ज मे नुस्त व्याज कर्ज मपे आगे अदे रीति नदी दंडे तीरदेल कड़े हल कड़े के बी पोल सर लाइट व्युत सर एवर अब डैमेज आगदवर इन बसलो बेन नाश हो अद अव सर्वे आगे के बी और सर यार दुड को बंद मदद पोल कुणसर अल्ली होता सुधा आम्मी इत आलो होनरगी मध्य सुधा आम एक मीटिंग घी बरच लोग पैसे आम्मी मिलेगा आज मैं लक्षा आल कि बहुत से कई मंडली मैं आता संगित इतर ही बाजू की मंडली संगित कि आमचे सुधा पैसे मिलाले नहीं ती फार खेदा गोष मैं वाटली कारण मगसे अजु पैसे मिलाले नहीं तो हा वर्षी से पैसे कभी देना आत्ता परिस्थिति पास मटली तो लोकाकड़े खाला पैसा नहीं कि जे गवर्नमेंट ने यून तिथ सरकार ने यून तिथ का मदद तरी करा पाई होती ती मदत सुधा मिला नहीं तो तेनी कस जगाच हा एक मोटा प्रश्न हा सगड़ समोर उभा रहा है तरी का मदत मंडली आम्मी राजू आम्मी परवा चर्चा के लिए कि पैकेट्स अपन जाऊन देवया पन इतले अजु परिस्थिति अपने नीट कल्पना आई नहीं तो अस आमच मनना है कि हा सरकार ने निदान हा घड़ीला प्रत्येका जे नुकसान एनालिसिस करायला गेला सगळं ते फोर्सत बघायला किंवा घरी जाऊन त्याचं थोडंसं एनालिसिस करायला वेळ जाणार तर त्या दृष्टिकोनातून वेळ न घालवता की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे शेतामध्ये पाणी गेलेलं आहे ह्या लोकांना तात्काळ मदत कशी दिली जाईल निदान 10,000, 15,000, 20,000 ही जर मदत दिली गेली तर त्यांचं प्रपंच तरी चालत या दृष्टिकोनातून आज माझ्या महानकर न्यूज साठी निप्पाणीहून गौतम जाधव हो।